आनंद दिघे स्मृती दहीहंडीच्या आयोजनाच्या निमित्ताने आयोजक नरेश म्हस्के यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहुयात. आज सकाळपासूनच जी दहीहंडीची लगबग आहे संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि या दहीहंडीचा उत्सव मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जल्लोषात सगळीकडे साजरा होतोय. आपण मुख्यमंत्र्यांच्या दहीहंडीच्या इथे आहोत. जी दहीहंडी आनंद दिघे यांनी सुरू केली होती आणि त्याच दहीहंडीची जी पुढची धुरा आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांभाळली होती. हे वर्ष आता 81 वर्ष आहे. आपल्यासोबत समन्वयक आणि माजी महापौर नरेशजी म्हस्के आहेत. सर, 81 वर्ष आहे, आनंद दिघे यांची दहीहंडी आहे, ऐतिहासिक वारसा या दहीहंडीला आहे आणि या वर्षी काहीतरी वेगळं आहे कारण मुख्यमंत्रींची दहीहंडी म्हणून आता या दहीहंडीला ओळखलं जात आहे. आपण पाहता हा उत्साह, गर्दी, प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. सर्व ठाणे मुंबईतील गोविंदा या ठिकाणी आलेले आहेत आणि गोविंदाच्या पंढरीमध्ये सलामी देण्याकरता सर्व मंडळ आले. असा उत्साह या ठिकाणी दिसतो. सर, आज ठाण्याचं भाग्य म्हणावं लागेल कारण आनंद दिघे यांच्या दहीहंडीला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही हजर झालेले होते. आजच्या दृष्टीने फार खुशीचा दिवस आहे की आमच्या मंडळाचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सव धर्मयूर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला, पुढे एकनाथ शिंदे साहेबांनी तो पुढे सुरू ठेवला, त्या दहीहंडीला आज मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आलेले आहेत. त्याच्याबरोबर अनेक मंत्री, अनेक स्टार या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी अनेक कलाकार देखील आलेले आहेत, अनेक मंडळे येत आहेत. रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आहे. कशा प्रकारे उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये असेल, तुम्ही समन्वयक म्हणून असाल, आयोजक म्हणून, सगळ्यांमध्ये कशा प्रकारे वातावरण आहे? प्रत्येक जण या दहीहंडीच्या आनंदामध्ये रंगून गेलेला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण एक आनंद पाहताय आणि त्याचबरोबर सर्व चॅनेल्सवर लाईव्ह, सर्व फेसबुकवर लाईव्ह, घरात बसून सुद्धा लाखो महाराष्ट्रातील नागरिक, हिंदुस्थानातील नागरिक या दहीहंडीचा आस्वाद घेत आहेत आणि दहीहंडी पाहत आहेत. नक्कीच या संपूर्ण दहीहंडीचा आस्वाद लाखो जण घेत आहेत आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी हे तेमिनाक्याला या वर्षी झालेले आहे. त्याचप्रमाणे याच वर्षी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील याच दहीहंडीला भेट देण्यासाठी आलेले होते असं देखील जे नरेश म्हस्के आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन कुंदरसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.